बर तुम्ही किती कमावता महिन्याला? ऑब्जेक्शन युअर ऑनर. देशमाने साहेबांना काय यशचा सगळा बायोडेटा हवाय का? आता त्यांच्या इन्कमचा या केसशी काय संबंध? देशमाने तुम्ही जरा मुद्द्यावर या, तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे? जज साहेब मला फक्त इतकंच सिद्ध करायचं आहे, ना यश देशमुख नीट कमावतात, ना अभिषेक, ना ईशा. त्यामुळे समृद्धी बंगल्याच्या मेंटेनन्सचा सगळा खर्च माझे असेल मिस्टर अनिरुद्ध देशमुख यांना उचलावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी त्यांनी टॉवर बांधण्याचा जो निर्णय घेतलाय तो योग्यच म्हणावा. युअर ऑनर, टॉवर बांधण्याचा निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे हा वाद कोर्टासमोर नाहीच आहे. विनायकराव देशमुखांची फसवणूक झाली की नाही हा मुद्दा आहे. देशमाने तुम्ही मुद्द्याला धरून प्रश्न विचारा. ओके जस. यश देशमुख मला सांगा, तुमचे वडील आणि तुमच्या आजोबांमधील संबंध कसे? संजना आमच्या घरात येईपर्यंत आमच्या घरात सगळ्यांचे सगळ्यांशी संबंध खूप चांगले होते. सगळं छान चालू होतं, कारण तेव्हा मला बाबांबद्दल आणि संजनाबद्दल काहीच माहीत नव्हतं. यश, मला तुमच्या बाबांचे आणि आजोबांचे संबंध कसे आहेत एवढंच हवं आहे. मी विचारलेल्या प्रश्नाचंच फक्त उत्तर द्या. माझ्या आप्पांमध्ये आणि माझ्या वडिलांमध्ये संबंध चांगले होते. तुमचे वडील तुमच्या आजोबांशी कधी भांडले होते का? म्हणजे कधी वाद घातला होता का त्यांनी? नाही, तसं काही मला आठवत नाही. म्हणजे तुमचे आजोबा तुमच्या वडिलांसोबत आनंदात राहत होते? हो, तसं म्हणायला हरकत नाही. अहो, तुमचे आजोबा आनंदातच होते, कारण माझ्या असेल त्यांचं सगळं व्यवस्थित करायचे. मला सांगा, विनायक देशमुख आणि कांचन देशमुख यांचा त्यांच्या मुलावरती खूप विश्वास होता? हो, खूप जास्त विश्वास होता. म्हणून तर आप्पांना वाईट वाटतंय. त्यांना कधीच वाटलं नव्हतं बाबा त्यांना फसवतील. ते सगळं जाऊ दे हो. मला सांगा, त्यांचा अनिरुद्ध देशमुख यांच्यावर खूप जास्त विश्वास होता म्हणजे नेमका किती विश्वास होता? आता असं कसं सांगणार, ते माझ्या वडिलांसाठी काही करायला तयार होते. म्हणजे आता हेच बघा ना, माझ्या वडिलांनी त्यांना फक्त सही करा म्हणल्यानंतर आप्पांनी काहीही न बघता त्या पेपर्सवर साईन केली. अहो, आपल्या वडिलांचा एवढा विश्वास संपादन करणारा मुलगा त्यांचा विश्वासघात का करेल, आणि तेही इतक्या वर्षांनी. यश देशमुख अनिरुद्ध देशमुख यांना जर त्यांच्या वडिलांना जर फसवायचंच असतं तर त्यांनी आधीच त्यांना फसवलं असतं. इतके वर्ष कशाला वाट पाहिली असती? याला काहीच उत्तर नाहीये. कदाचित याचा उलगडा माझे वडीलच करू शकतील. नाही यश देशमुख, माझ्या आशिलाने त्यांच्या वडिलांना फसवलेलंच नाहीये, उलट त्यांच्यावर चुकीचे आरोप झालेत. कोणीतरी सुडासाठी हे सगळं करतंय असं वाटत नाही का तुम्हाला? अनिरुद्ध देशमुखांनी तुमच्यासाठी तुमच्या घरासाठी किती केलंय हे विसरलत का तुम्ही? नाही, त्यांनी आमच्यासाठी काय काय केलंय आम्ही कसं विसरू? वडील आहेत ते आमचे, त्यांनी आमचे लाड पुरवलेत, आम्हाला हवं ते शिकण्याची मुभा दिली, आमच्या शिक्षणाचा खर्च केला. आम्हा तिन्ही भावंडांना त्यांनी कधीही काहीच कमी पडू दिलं नाही. आणि एवढंच काय, त्यांनी माझा स्टुडिओ उभा करण्यासाठी मला आर्थिक मदत सुद्धा केली आहे. म्हणजे तुमच्या मनात तुमच्या वडिलांबद्दल प्रेम आहे? आहेच, का नसेल. त्यांनी आमच्या घरासाठी आमच्यासाठी खूप काही केलं आहे.